नमस्ते बालमित्रांनो, मग काय पुन्हा भेटीचा योग आला की नाही? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्हाला या धम्माल गोष्टीचा भाग दुसरा ऐकायला मिळणारच. बरं, आता गप्पा गोष्टीमध्ये जास्त वेळ घालवायला नको, आपल्याला गोष्टी ऐकायच्या आहेत, खरं की नाही? हो, आपण बाबा नेहमी खरं बोलतो हा, कारण खोटं बोललं तर आपली अवस्था या प्राण्यांसारखी व्हायची. एका गावात की नाही चार मित्र राहत होते. कोण होते सांगू? एक मांजरी, एक माकड, एक उंदीर आणि एक चिमणी. एकदा त्या चौघांनी ठरवलं की आपण चौघांनी मिळून खीर करून खाऊया. झालं, लगेच खिरीसाठी काय काय लागेल त्याची यादी त्या चौघांनी तयार केली. रवा, साखर आणि दूध, खीर करण्यासाठी पातेलं आणि विस्तव करण्यासाठी लाकडं. मग कोण काय काय आणेल याचा विचार त्यांनी केला. उंदीर म्हणाला, चो 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 चो, मी तर काय वाण्याच्याच दुकानात राहतो. वाण्याच्या दुकानातून मी आणीन रवा. सांगा मला खिरीसाठी आपल्याला किती हवा. माकड म्हणालं, हुप 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 हुप, पातेलं आणि लाकडं मी आणीन, कारण तुम्ही सगळे लहान आहात, तुम्हाला काही ती उचलणार नाही. म्याव 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 म्याव, खिरीसाठी लागेल आपल्याला दूध खूप, समोरच्या स्वयंपाकघरातून मी आणीन गुपचूप. नंतर माकड, मांजरी आणि उंदरानं चिमणीला विचारलं, चिमणे चिमणे चिमणे, तू आणशील का साखरेचे दाणे? चिमणी म्हणाली, हो, फेऱ्या मारून मारून मी चोचीतून आणीन की साखर. मग दुसऱ्या दिवशी या सगळ्या वस्तू जमवून त्या चौघांनी खीर केली. खीर खाण्याची सगळ्यांनाच घाई झाली होती, पण खीर होती खूप गरम. आता एवढी कडक खीर कशी काय खाणार? म्हणून त्यांनी ठरवलं, चला जरा फिरून तर येऊया, तोपर्यंत खीर गार होईल. माकड, मांजरी, चिमणी आणि उंदीर चौघही फिरायला निघाले. मांजरीला झाली होती खीर खाण्याची घाई, ती हळूहळू चालत होती. बाकीचे तिघे जरा दूर गेल्यावर मांजरी परत खिरीपाशी आली आणि तिनं खीर खाऊन टाकली. आता मांजरी आपल्या बरोबर नाही हे बाकीच्यांना समजलंच नाही. मग खीर खाऊन मांजरी दुसऱ्या रस्त्यानं फिरायला गेली. जरा वळ्यानं हे बाकीचे तिघ जण आले, पण मांजरी काही आलेली नव्हती. म्हणून ते मांजरीची वाट पाहत थांबले. जरा वेळानं मांजरी आली आणि मग खीर खायची म्हणून माकडानं पातेल्यावरचं झाकण काढलं. तो काय पातेलं रिकामं, त्यांना समजेना खीर कोणी खाल्ली. ते तिघ जण तर बरोबरच आले होते, त्यांना वाटलंच मांजरीनंच खीर खाल्ली असणार. म्हणून मग त्यांनी मांजरीला विचारलंच, मनीमाऊ खरं सांग, तू खीर खाल्लीस ना? आमच्यासाठी थोडी सुद्धा ठेवली नाहीस? तशी मांजरी म्हणाली, वा, मला तर फिरून यायला किती झालं उशीर, तुम्हीच सांगा मी केव्हा खाणार खीर. तरी पण माकडाला, चिमणीला आणि उंदराला वाटतच होतं की मांजरीनंच खीर खाल्ली. तरी आपली मांजरी सांगत होती, मी नाही खीर खाल्ली, मी नाही खीर खाल्ली. मांजरीचा संशय आला, तरी नक्की कसं ओळखणार हो खीर तिनंच खाल्ली म्हणून. मग माकडानं काय केलं, एक युक्ती केली. आता माकडानं एक घागर आणली, ती पाण्यावर पालथी तरंगत ठेवली आणि त्यानं सांगितलं की एकेकानं घागरीवर उभं राहायचं, ज्यानं खीर खाल्ली असेल त्याच्या वेळेला घागर बुडेल. उंदराला आणि चिमणीला ते पटलं, पण मांजरीला मात्र ते तसं नको होतं. पण काय करणार, सगळ्यांच्या बरोबर तिला हो म्हणावंच लागलं. पहिल्यांदा माकड पुढं झालं, घागरीवर बसत ते म्हणालं, हुप हुप करतो घागरीवर चढतो, खीर खाणारा चोर घागर शोधेल, खीर खाल्ली असेल तर घागर बुडेल, बुड बुड घागरी, बुड बुड घागरी. पण घागर काही बुडे ना. मग आली चिमणी, चिव चिव करते घागरीवर बसते, खीर खाणारा चोर घागर शोधेल, खीर खाल्ली असेल तर घागर बुडेल, बुड बुड घागरी, बुड बुड घागरी. पण घागर काही बुडे ना. चिमणी घागरीवरून उतरल्यावर उंदीर घागरीवर चढला, चो चो करतो घागरीवर चढतो, खीर खाणारा चोर घागर शोधेल, खीर खाल्ली असेल तर घागर बुडेल, बुड बुड घागरी, बुड बुड घागरी.
पण उंदराच्या वेळेस सुद्धा घागर बुडली नाही. आता राहता राहिली मांजरी. ती घागरीवर उभं राहायला तयारच होईना. मी तर उशिरा आले असं मांजरीनं किती वेळा तरी म्हणून पाहिलं, पण शेवटी तिला घागरीवर उभं राहावंच लागलं. म्याव म्याव करते, घागरीवर चढते, खीर खाणारा चोर घागर शोधेल, मी खीर खाल्ली असेल तर घागर बुडेल, बुडबुड घागरी, बुडबुड घागरी. घाबरून घाबरून मांजरीचे पाय लटपटत होते, त्यामुळं घागर सारखी हलत होती आणि घागरीत पाणी शिरत होत. घागर एकदम बुडाली आणि घागरी बरोबर मांजरीही बुडू लागली. त्याबरोबर मांजरी ओरडू लागली, म्याव म्याव म्याव, अरे मला वाचवा रे, मला वाचवा, काढा मला पाण्यातून, मीच खीर खाल्ली, मी कबूल करते मीच खीर खाल्ली, पण पुन्हा नाही मी असं करणार. तेव्हा माकडानं मांजरीची मान पकडून तिला एकदाची बाहेर काढली. बिचारी मनीमाऊ अगदीच ओशाळवाणी झाली होती. सगळ्यांना ती पुन्हा म्हणाली, ए तुमच्या आधी मी सगळी खीर खाल्ली, चुकलंच रे माझं, पण आता पुन्हा नाही आम्ही असं करणार. उद्या की नाही मी एकटी सगळ्यांसाठी खीर करेन आणि आपण सगळ्यांनी मिळून ती खाऊया. ह मनीमाऊनं चूक कबूल केली म्हणून सगळ्यांनाच आनंद झाला. हो हो उद्या खीर खाऊया, सगळ्यांनी मिळून खाऊया असं म्हणत सगळेच नाचायला लागले.